तुळजा भवानी मातेच्या शाकंभरी नवरात्रापूर्वीच्या मंचकी निद्रेला शुक्रवारी 23 तारखेला संध्याकाळी प्रारंभ झाला. संध्याकाळच्या अभिषेक पूजेनंतर तुळजा भवानी माता शेजगृहातील पलंगावर विसावली. तत्पूर्वी मंचकी निद्रेसाठी पलंग स्वच्छ करण्यात आला आणि गाद्यांचा कापूसही पिंजला गेला. दरम्यान 8 दिवसांची मंचकी निद्रा संपवून शुक्रवारी 30 डिसेंबरला पहाटे तुळजा भवानी माता पुन्हा सिंहासनावर आरूढ होणार आहे. मातेचा छोटा दसरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाकंभरी नवरात्र उत्सवाला शुक्रवारी 30 डिसेंबरला दुपारी घटस्थापनेने सुरुवात होईल आणि त्याआधी मातेच्या मंचकी निद्रेला शुक्रवारी संध्याकाळी प्रारंभ झाला. सायंकाळच्या अभिषेक पूजेनंतर भंडारा देवीच्या मूर्तीला लावून आई राजा उदो उदोच्या जयघोषात मातेची मूर्ती सिंहासनावरून हलवून पलंगावर ठेवली गेली. त्यानंतर पलंगावरच प्रक्षाळ पूजा करण्यात आली. देशभरातील 51 शक्तिपीठांपैकी आई तुळजा भवानी देवीचीच एकमेव मूर्ती चलमूर्ती आहे. इतर ठिकाणी उत्सव मूर्ती हलवण्यात येतात, इथे मात्र देवीची प्रत्यक्ष मूर्तीच हलवण्यात येते. तुळजा भवानी देवी वर्षातून 3 अशा प्रकारे एकूण 21 दिवस मंचकी निद्रा घेते. शारदीय नवरात्रोत्सवापूर्वी 8 दिवस, सीमोल्लंघनानंतर 5 दिवस, शाकंभरी नवरात्रोत्सवापूर्वी 8 दिवस याप्रमाणे देवी मंचकी निद्रा घेत असते. आई तुळजा भवानी देवी ही भगवती भवानी म्हणून प्रसिद्ध आहे. महाराष्ट्राच्या क्षात्र तेजाची स्फूर्ती देवता, प्रेरणाशक्ती आणि स्वराज्य संस्थापक राजे श्री शिवछत्रपती महाराज यांची आराध्य देवता अशी ही तुळजापूरची भवानी देवी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे. कृतयुगात अनुभूतीसाठी, त्रेतायुगात श्रीरामचंद्रांसाठी, द्वापरयुगात धर्मराज युधिष्ठिरांसाठी आणि कलियुगात छत्रपती शिवरायांसाठी आशीर्वाद रूपी ठरलेली ही भवानी भक्त तारिणी आणि वरप्रसादिनी आहे. शाकंभरी नवरात्रीच्या दरम्यान पौष शुद्ध प्रथमा ते अष्टमी या काळामध्ये देवी निद्रिस्त असते आणि देवीच्या या निद्रेला मोहनिद्रा म्हणतात. ही निद्रा सृजनाचे प्रतीक आहे. 8 दिवस निद्रा काळाचे संपल्यानंतर नवमी म्हणजेच तुळजा भवानी प्रकट दिवस किंवा जन्मदिवस असतो आणि त्यामुळेच या निद्रेला मोहनिद्रा म्हटलं जातं. हे 9 दिवस म्हणजे 9 महिन्यांचे सूचक आहेत. जसे 9 महिन्यांनी सृजन होते तसाच हा कालावधी असतो. शाकंभरी पौष नवरात्री दरम्यान देवी 8 दिवस चांदीच्या मंचकावर निद्रा घेते. अवघ्या विश्वाचा भार सोसून विसावा घेण्यासाठी आई गादीवर असते आणि म्हणून तमाम देवी भक्त सुद्धा देवीचे आराधना करण्यासाठी या कालामध्ये उशी तक्क्या गाद्या यांचा त्याग करतात. बोला आई जगदंबेचा उदो उदो. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.